राजश्री पाटील आता मंत्री संजय राठोड यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्यानंतर राजश्री पाटील या आता शिंदे गटाच्या यवतमाळ वाशिमच्या उमेदवार आहेत आणि त्या मंत्री संजय राठोड यांच्या भेटीसाठी दाखल झाल्या. राजश्री पाटील या आपला उमेदवारी अर्ज आज दाखल करणार आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची यवतमाळमध्ये जाहीर सभा देखील होणार आहे. मात्र तत्पूर्वी आपण पाहतोय की राजश्री पाटील या आता मंत्री संजय राठोड यांच्या भेटीसाठी पोहोचल्या. या दोघांमध्ये सविस्तर चर्चा देखील सुरू आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर सभा, त्याचबरोबर त्यांचा नामांकन अर्ज देखील आज भरला जाणार आहे. आणि यासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे सध्या आपल्यासोबत आहेत. विवेक, राजश्री पाटील आता मंत्री संजय राठोड यांच्या भेटीसाठी दाखल झाल्या. सागर, एक जर पाहिलं तर महायुतीच्या उमेदवाराचा मोठा प्रत्येक जो आहे ते यवतमाळमध्ये कायम होता आणि त्यानंतर राजश्री पाटलांचं नाव जे आहे ते पुढे आलं. आज राजश्री पाटील या अधिकृत उमेदवार म्हणून दूरदर्शन करून आता संजय राठोड यांच्या भेटीला या ठिकाणी आलेले आहेत. महायुतीचे प्रमुख नेते आणि या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे संजय राठोड. आणि या संपूर्ण उमेदवारीच्या संदर्भात संजय राठोडांची भूमिका जी आहे ती फार महत्वाची होती. त्या अनुषंगानं राजश्री पाटील जे आहेत ते आता संजय राठोड यांच्या भेटीला या ठिकाणी आलेले आहेत आणि यानंतर ते भाजपचे नेते मदन येरावार यांची भेट घेत आहेत. तर एकत्रितपणे महायुतीचे नेते हे माध्यमांशी या संपूर्ण उमेदवारीनंतर जे आहेत ते बोलणार आहेत आणि त्या ठिकाणी महायुतीचं एकत्रीकरण कशा पद्धतीने आहे ते सुद्धा या ठिकाणी माध्यमांच्या पुढे जे आहे ते दाखवलं जाणारची शक्यता जी आहे ती सांगितली जात आहे. सध्या जर पाहिलं तर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राजश्री पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि त्याआधी एक मोठं शक्ती प्रदर्शन महायुतीचं या निमित्तानं आज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये आज पाहायला मिळत आहे. राजश्री पाटील यांना यवतमाळ माहेर या पद्धतीनं प्रोजेक्ट करत अशा पद्धतीनं उमेदवारी जी आहे ती या ठिकाणी बहाल करण्यात आली आणि त्यानंतर आता राजश्री पाटील जे आहेत ते आता महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या घरोघरी जे आहेत त्या ठिकाणी घेत आहेत. संजय राठोड यांची भेट घेतल्यानंतर भाजपचे नेते नक्कीच. तर राजश्री पाटील आता मंत्री संजय राठोड यांच्या भेटीसाठी पोहोचल्या तर आजच ते आपला नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील यवतमाळमध्ये त्यांच्यासाठी एक सभा घेणार आहेत.